अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। कोरोना सदृश परिस्थितीमुळे 22 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी सार्वजनिक ठिकाणी स्थापना न करता सार्वजनिक गणेश मंडळांनी घरात साधारण पद्धतीने गणपतीची स्थापना करावी। आरतीच्या वेळी नागरिकांची 5 पेक्षा अधिक संख्या नसावी। गणेश स्थापनेची किंवा विसर्जनाची मिरवणूक गणेश मंडळांनी काढू नये, तसेच कोणतेही डॉल्बी DJ अथवा वाजंत्री लावू नये, असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांनी दिली आहे। दिनांक 22/8/2020 पासून सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे। मी पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे जामनेर, मी जामनेर पोलीस हद्दीतील सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना आपल्या चॅनलमार्फत विनंती करतो की यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशाप्रमाणे ज्याप्रमाणे दरवर्षी गणेश उत्सव आपण साजरा करत असतो त्यावर काही मर्यादा बंधनं आलेली आहेत। त्यामध्ये कोणतेही मंडळाची स्थापनेची किंवा विसर्जनाची कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही। तसेच यावर्षी घरगुती अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने गणेश उत्सव साजरा करण्याबाबत आवाहनसुद्धा करण्यात येत आहे। आणि ज्याप्रमाणे दरवर्षी लाऊडस्पीकर लावण्यात येऊन आरती किंवा भजने किंवा इतर वाजवण्यात येत होते, तशी यावर्षी वाजवण्यावर सुद्धा बंदी आहे। आपण ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मोहल्ल्यामध्ये गणेश उत्सवाची स्थापना केली आहे अशा ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी आरतीसाठी एकत्र येऊ नये, अशा प्रकारचे सुद्धा निर्देश आलेले आहेत। म्हणून ज्या ठिकाणी आपण आरती करणार आहात त्या ठिकाणी 5 पेक्षा जास्त भाविक येणार नाही याची संबंधितांनी काळजी घेणे आवश्यक आहे। तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गणेश मंडळाची किंवा खाजगी किंवा सार्वजनिक मंडळाची कोणतीही स्थापनेची किंवा विसर्जनाची मिरवणुकीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे। ज्या योगे कुणीही एकत्र पब्लिक जमा होणार नाही व त्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होणार नाही याबाबतची दक्षता सर्वांनी घेणे बंधनकारक आहे। तसेच याच कालावधीमध्ये मोहरम सणसुद्धा साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये ज्याप्रमाणे सालाबाजाप्रमाणे सवाऱ्या ताबू पंजा बसून त्यांची मिरवणूक काढण्यात येत होती अशा प्रकारची कोणतीही मिरवणूक यावर्षी काढण्यात येणार नाही। ज्या ठिकाणी सवारी ताबू किंवा पंजा बसवण्यात आला आहे त्याच ठिकाणी त्याच जागेवर त्याचं विसर्जन करण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत। यावरील बाबीचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत नियोजन करण्यात आलेले आहे। परत एकदा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।